म्हणजे महाराष्ट्रात आता बिहारसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राचा बिहार या लोकांनी केलेला आहे आणि त्यामुळं ही त्याचं हा पहाडाल्याचा तर निषेध होईलच. या ठिकाणी अडचण वाटतं का बिहार वा तुम्ही म्हणत होता त्याप्रमाणे बिहार जसे महाराष्ट्र बिहार झालं. महानगरी टाईम्सचे शशिकांत वारिशे हे पत्रकार रिफायनरीच्या विरोधात जे जनमत आहे त्यांची बाजू मांडत होते सतत आणि लोकांच्या मनातले प्रश्न मांडत होते आणि रिफायनरी झाली पाहिजे या भूमिकेतनं पुढं आपल्याला त्यातनं लाभ मिळणार आहे, तिथं कामं मिळणार आहे. यातनं भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याने चिडून जाऊन त्याच्यावर नजर ठेवून गाडीने त्याला चिरडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रात आता बिहारसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राचा बिहार या लोकांनी केलेला आहे आणि त्यामुळं ही त्याचं हा पहाडाल्याचा तर निषेध होईलच आणि आम्ही करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे. पण महाराष्ट्रात आता पत्रकार सुरक्षित नाही आणि पत्रकारांच्यावर दबाव आणून आपल्याला पाहिजे त्याच गोष्टी लोकांच्या समोर आणायच्या हा यातनं एक गावा सत्तारूढ लोकांचा दिसतोय आणि म्हणून ही बाब अत्यंत गंभीर आहे. हे महाराष्ट्राचं जनमत आहे जे या सरकारला पाठिंबा देत नाही. अनेक ठिकाणी या नेत्यांच्या सभा ज्यावेळी होतात त्यावेळी खुर्च्या मोकळ्या असतात आणि हे बोलत असतात. आता कालची तर क्लिप सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल झालेली आहे. वरळीला झालेल्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय बोलत आहेत आणि खुर्चीवर माणसंच बसलेली नाही. त्यामुळं आज काय परिस्थिती या सरकारची आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हे स्पष्टपणाने महाराष्ट्राच्या पुढं वारंवार येत आहे आणि महाराष्ट्र यांच्या पागं नाही हे जनाधार नसणारं सरकार आहे, लोकांचा पाठिंबा यांना नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतं.